नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात भाजपाकडून महाविकास आघाडीच्या आणि ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत भाजपाचं आंदोलन. पुण्यातील पोलीस मुख्यालयाला सुप्रिया सुळे यांची भेट. आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे तीव्र आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. आज सकाळी पुण्यात भाजपाकडून महाविकास आघाडीच्या आणि ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी रस्त्यावर उतरले. आज भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात पुण्यातील सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते एकत्र येऊन तीव्र आंदोलन केलंय आणि ठाकरे सरकारच्या काही निर्णयाला विरोध दर्शवलाय. भाजप सरकारने राबवलेल्या योजनांना स्थगित करण्यामुळे आणि अयोग्य निर्णय घेतल्याचा दावा भाजप करत आहे असे निदर्शनास आलंय. काही लोकांनी आपले मत व्यक्त केलेत. 3 महिन्यापूर्वी हे राज्यातलं सरकार अस्तित्वात आलं, सत्तेमध्ये आलं आणि सत्तेपूर्वी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रति हेक्टर 25,000 रुपये, काहींनी 1,00,000 रुपये, या ज्या आत्ता सत्ताधारी लोक आहेत त्यांनी त्यावेळेला मागणी केली की शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व्हावी. परंतु प्रत्यक्ष मात्र ज्यावेळेला ही लोकं सत्तेमध्ये आले त्यावेळेला मात्र यांना शब्द पाळता आला नाही. आजही या राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक ही लोकं करत आहेत. महिलांवरच्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या संदर्भामध्ये कुठेही हे सरकार गंभीर दिसत नाही, संवेदनशील दिसत नाही आणि हे अत्याचारांमध्ये कुठेही आता आपल्याला त्याला प्रतिबंध आला आहे असं जाणवत नाही. त्यामुळे या राज्यातला शेतकरी, या राज्यातली महिला ही असुरक्षित आहे. यांना सुरक्षा या सरकारने दिली पाहिजे आणि म्हणूनच आज राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे राज्यव्यापी धरणं आंदोलन आज होत आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं भाजप, शिवसेना, RPI या महायुतीला कौल दिला होता, जनाधार दिला होता, याचा अपमान करून शिवसेनेने केवळ सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. या 3 आघाडींचं 3 पक्षांचं सरकार आल्याच्या नंतर त्यांनी राज्यामध्ये एकही राज्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतलेला नाही आहे. ज्यावेळेला हे सरकार स्थापन होत होतं त्यावेळेला महाशिव आघाडी असं नाव ठेवण्यात आलं होतं. त्यातला शिव हा शब्द काढण्याचं पाप या आघाडी सरकारने केलं. त्यानंतर सत्तेमध्ये येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली, परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांपर्यंत कुठल्याही प्रकारची कर्जमाफी पोहोचलेली नाही आहे. या राज्यामध्ये जेव्हापासून आघाडीचं सरकार आलं आहे तेव्हापासून महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. हे राज्य सरकार सगळ्या पातळींवरती अपयशी ठरलं आहे. या सरकारला सत्तेवरती राहण्याचा कुठलाही नैतिक आधार नाही आहे. या सरकारपुढे कुठलाही अजेंडा नाही आहे. त्यामुळं आता या सरकारच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने राज्यभर एल्गार आंदोलन चालू केलं आहे. सध्याच्या उद्धव सरकारच्या विरोधामध्ये भाजपाने तीव्र आंदोलन एक एल्गार पुकारलेला आपण बघू शकतो की एवढी मोठी गर्दी आज बालगंधर्व चौकामध्ये उतरली आणि उद्धव सरकारच्या ज्या वेगवेगळ्या निर्णयांच्या विरोधामध्ये हे मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर आता हा उग्र प्रकार आपण बघू शकतो. हे भाजपाने हे पुढे सातत्याने करायचं असं ठरवलेलं आहे. कॅमेरा पर्सन मुकुल कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. मावळ भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बैलगाड्यावर स्वार होऊन जाहीर निषेध करण्यात आलाय. तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन. महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या आदी मागण्यांसाठी मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी रस्त्यावर उतरलेत. राज्य सरकार विरोधी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. मावळ तालुका भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पंचायत समितीसमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मावळ तहसील कार्यालय नजीकच 3 तिगाड काम बिगाड गाडीच्या पुतळ्याचे संतप्त कार्यकर्त्यांनी दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पुण्यातील पोलीस मुख्यालयाला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे. या ठिकाणी चालणाऱ्या भरोसा सेल आणि सेवा ॲपचे काम कशा पद्धतीनं चालतं हे समजावून घेतलं आणि त्यांना ही काम करण्याची पद्धत आवडली अशी प्रतिक्रियाही दिली आहे. आज पुण्याच्या पोलीस मुख्यालयाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यांना येथे चालणाऱ्या भरोसा सेल आणि सेवा ॲपद्वारा लोकांना कशी सेवा दिली जाते याबद्दल प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं. त्यांनी ही सुविधा सर्व भारतभर चालू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि पोलिसांच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय.
महाराष्ट्र पोलिसाचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि त्यातून आज पुणे पोलिसांनी जे अतिशय उत्तम काम केलं त्याचं छोटंसं कौतुक करायची आज मला संधी मिळाली. महाराष्ट्राच्या पोलिसांनी आपली सुरक्षितता आणि सर्वसामान्याची माणसांची एक प्रेमाचं नातं, एक विश्वासाचं नातं या कार्यक्रमातून जे सुरू केलेलं आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना नम्र विनंती करीन की आपण हा उपक्रम तातडीने संपूर्ण राज्यात, फक्त जिल्ह्याला नाही पण पहिल्या टप्प्यात तालुक्या पोलीस लेवलला तरी तातडीने सुरू केला पाहिजे. आणि अनेक वेळा पोलिसांमधलं आणि जे सर्वसामान्य जनतेमधलं जे अंतर असतं ते पूर्णपणे ह्या पोलीस स्टेशनने जणू काय, जे आमचं सातत्याने विनंती होती सरकारला की पोलीस स्टेशन म्हणजे प्रत्येक महिलेला आपलं हक्काचं घर किंवा माहेर वाटलं पाहिजे, तशा वातावरणात अतिशय उत्तम काम हे इथे करतात. त्यांच्या या कामाचा मानाचा मुजरा करते आणि संपूर्ण राज्यात तातडीने ही भरोसा स्कीम आणि त्यांची दुसरी जी स्कीम आहे सेवाभावी ती तातडीने सुरू करावी अशी गृहमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून नम्र विनंती करते. पिंपरी चिंचवडमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार या घटनाविरोधात आज भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत आणि महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्याच विरोधात आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आंदोलन करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडच्या शहराच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार सौ गीता गायकवाड यांना निवेदन देण्यात आलंय. या प्रसंगी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती आणि काळ्या फिती लावून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचं हे आंदोलन जे आहे ते सर्वसामान्य जनतेला ज्या या सरकारने फसवण्याचं काम केलेलं आहे. खरं म्हणजे गेल्या महिन्या दीड महिन्याभरामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या माया बहिणी सुरक्षित नाही आहे. आपण जर बघितलं असेल तर हिंगणघाटची घटना असेल, जालन्याची घटना असेल, लासलगावची घटना असेल, अशा घटनांची महिलांवरचे अत्याचार जे होत आहेत त्याची मालिका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहे. महिला भगिनी भीतीच्या वातावरणामध्ये त्याच्या अन्याय, त्यांच्यावरती जो अन्याय होतोय आणि खऱ्या अर्थानं पोलिसांच्यावरती किंवा प्रशासनावरती धाक करण्याचं काम या सरकार अपयशी ठरलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं चांगलं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये या मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन त्या ठिकाणी केलं, परंतु खऱ्या अर्थानं पीक विमा दिले का? शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं जे केलेलं आहे, कालच बातमी आली की दोन लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी झालेली आहे. अशा अनेक घटना या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये या 3 चाकी सरकारच्या माध्यमातून, महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. विकृतांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठलं असताना महाराष्ट्राची मान शर्मेनं झुकेल अशी स्त्री अत्याचाराची आणखीन एक घटना उघडकीस आली आहे. पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एकाच घरातील 5 महिलांचं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. दृश्यामध्ये दिसणारा या नराधमाचं नाव आहे सोमनाथ चव्हाण. हा चेहरा नीट बघा. स्वतःला बाबा म्हणवणारा याच महाविकृताने पिंपरी चिंचवडमधील एका कुटुंबातल्या 5 महिलांचं लैंगिक शोषण केलंय. धक्कादायक बाब म्हणजे शोषण करण्यात आलेल्या महिलांमध्ये 4 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. शोषण करण्याआधी त्याने पीडित महिलांना पुत्रप्राप्ती, गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवले आणि शोषणानंतर आपल्या कृत्याची पीडितांनी वाच्यता करू नये म्हणून त्यांना आगोरी विद्येने जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रत्येक एक एक मुलीशी बोलले आणि ते बोलल्यानंतर त्यांच्या माध्यमातून इतके धक्कादायक की तो ज्या प्रकारे अघोरी अनिष्ट प्रथांचा अवलंब करायचा की त्या मुलींना नग्न झोपवायचा कपड्यावरती, एका त्यांच्या अंगावरती लिंबू पिळायचा, तो संपूर्ण अंगाला लिंबूचा रस सोडायचा,
सुपारी योनीमध्ये ठेवायचा तो, असे भयानक प्रकार तो हे करत होता। आणि ह्या जर का विक्टिम पाहिले आपण तर याच्यामध्ये 12 वर्षाची आहे, 10 वर्षाची आहे, 15 वर्षाची आहे, अशा 4 विक्टिम आहेत की ज्या छोट्या छोट्या मुली आहेत, कुटुंबातल्याही इतरही महिलांचा त्यानं असा गैरफायदा घेतलेला आहे। आज आपण बघतो की बलात्काराच्या केसेस इतक्या घडत आहेत महाराष्ट्रामध्ये, कायदे नुसते केले जातात पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही आहे। ह्या लोकांना जे बलात्कार करतात अशा लोकांना शिक्षा, फाशीची शिक्षा गरजेचीच आहे, कारण फाशीची शिक्षा नाही दिले तर अशा अजून लोक समाजातल्या ह्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांचा गैरफायदा घेणार आहेत, अज्ञान लोक आहेत त्याचा पण गैरफायदा घेणार आहेत। आणि आर्थिक, शारीरिक, मानसिक, लैंगिक सगळ्याच पद्धतीचे गुन्हे ह्या आरोपीने केलेले आहेत। खरं तर हा आरोपी जो कोकणातला आरोपी आहे ह्यांनी अजूनही काही लोकांना फसवलेलं आहे, ती पण तक्रार आमच्याकडे आलेली आहे। आणि खरं तर तुमच्या माध्यमातून आम्ही असं सांगू इच्छितो, ह्या आरोपींनी अजून जितक्या लोकांना कोणाला फसवलं असेल त्यांनी जरूर संपर्क करावा। आणि महाराष्ट्र आणिसनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे, महाराष्ट्र आणिस ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकारची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी सोमनाथचा तात्काळ मुसक्या आवळल्या। आरोपी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात खैरवाडी गावचा रहिवासी असल्याची बाब तपासात समोर आली आहे। त्यानुसार तिथेही या बोंधू सोमनाथने असे गुन्हे केलेत का याचाही पोलीस शोध घेत आहेत। तर अशी बोंधूगिरी करून या नराधमाने मानवी तस्करी केली असल्याची शंका व्यक्त करत त्यानुसार या प्रकरणाचा तपास केला जावा अशी अनिसकडून मागणी करण्यात आली आहे। असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही बाहेरील जिल्ह्यांमध्ये सदर आरोपी त्याचा फोटो आणि नाव पाठवून याच्याविषयी काही गुन्हे दाखल झालेले आहेत का, त्याचप्रमाणे आम्ही समाजातील जनतेला आम्ही आव्हान करतो की कृपया अशा बोंधू बाबांना आपण बळी पडू नका। आणि जर असं प्रकार आणखीन कुठे झाला असेल तर आम्ही आव्हान करतो की कृपया पोलीस स्टेशनला या किंवा आम्हाला फोन करा, आम्हाला ईमेल करा, आपण निनावी अर्ज टाका, परंतु आम्ही त्या ठिकाणी पोहोचून सदर फिर्याद घेऊ आणि आरोपींना अटक करू। असहाय्य, अशिक्षित आणि गरीब असलेल्या कुटुंबाला हेरून पूर्ण शुद्धीत हा गुन्हा करण्याचा आरोप सोमनाथला त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार जन्मठेपेसारखी शिक्षाही होईल। मात्र माणुसकीला काळीमा फासणारं केलेलं हे कृत्य केवळ जन्मठेपच नाही तर देहदंडाच्या शिक्षेस पात्र आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अलॅक्रेटी या वार्षिक स्नेह संमेलन सोहळा पार पडला आहे। यावेळी अभिनेत्री मानसी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। यावेळी कॉलेजच्या प्राचार्यांनी वर्षभराचा आढावा घेतला, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवलं त्यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलंय। प्रमुख पाहुणे मानसी नाईक यांनी देखील मुलांना त्यांच्या कॉलेजच्या आठवणी सांगत त्यांच्या आयुष्यात खूप काही करायचं आहे असं मार्गदर्शन केलं आणि त्यांचं लोकप्रिय गाणं बघतोस रिक्षावाला यावर नृत्यही सादर करून सगळ्यांची मने जिंकली आहेत। आज अलॅक्रिटी हा जो एक नॅशनल लेवल टेक फेस्ट आहे त्याचा आम्ही समारोप करतो आहे। आणि या समारोपाच्या दिनी आम्हाला मानसी नाईक या प्रख्यात अभिनेत्री चीफ गेस्ट म्हणून लाभल्या आहेत। आणि आजच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी या 3 दिवसांच्या फेस्टमध्ये जे काही प्रावीण्य मिळालं आहे त्यांचा सत्कार होणार आहे। तर हा जो अलॅक्रिटी नॅशनल लेवल टेक फेस्ट आहे याच्यामध्ये 70 अधिक इव्हेंट्स होते, साधारण 200 कॉलेजेसमधले पार्टिसिपेंट्स होते। आणि जो एक ओवरऑल आपण ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होतं एक अंदाजे 10,000 होतं। तर हा एक ओवरऑल दरवर्षी हा इव्हेंट असतो आणि टाईम्स मॅगझिनने ज्याला बेस्ट 10 इव्हेंट्समध्ये रेटिंग केलं आहे असा हा इव्हेंट आहे। आणि याच्यामधनं याच्यामागचा उद्देश इव्हेंट ऑर्गनाईज करण्याचा संस्थेचा असा आहे की जे विद्यार्थी आहेत त्यांची एक ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे। ऑलराऊंड डेव्हलपमेंट या अनुषंगाने की नुसतं फक्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या 4 स्टेमध्ये इथे फक्त ॲकॅडमिक्स न करता त्यांनी स्पोर्ट्समध्ये सुद्धा जे काही त्यांच्या टॅलेंट्स असतील ते शोकेस केले पाहिजेत, बाकीच्या अदर co-curricular activities आहे जसं कल्चरल असेल किंवा टेक्निकल असेल, सो यू शुड कम आउट बिकॉज वी बिलीव्ह दॅट ईच इंडिव्हिज्युअल हॅज गॉट समथिंग इन हेम टू बी शोकस्ड। आणि त्यासाठी हा एक साधारण उत्सव दरवर्षी आम्ही ऑर्गनाईज करतो। अलॅक्रिटी हे एक आमच्यासाठी एक इमोशन आहे,
this is the life, 4-day engineering life that we live to the fullest. In Alacrity this year we have conducted over 70 events, 70 plus events. The flagship events to be named is fashion show, men's physique, bodybuilding show, and yeah, on the technical part we have multiple robotics events. Today is our gathering. आज मानसी नाईक हे चीफ गेस्ट म्हणून आमच्या कॉलेजमध्ये आलेले आहेत. त्यांनी खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्ससुद्धा केलेला आहे. असं एकंदरीत झालेलं आहे की आपलं जे वातावरण आहे ते एकदम एनर्जेटिक झालेलं आहे आणि 4 दिवसापासून आम्ही टोटली कामाकामात आहोत. आणि ह्या 4 दिवसाच्या भागदौडमध्ये आम्ही फ्रेंडशिप, पेशन्स, काम, म्हणजे कसं एकंदरीत मॅनेजमेंट कसं करायचं हे आम्ही कॉलेजकडून शिकलेलो आहोत. आज मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जगदीश सोळंकी यांच्या मालकीच्या भैरव ट्रेडर्स पिंपळगाव फाटा येथे मंचर पोलीस, अन्न व औषध प्रशासन पुणे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत 69,826 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी जगदीश सोळंकी यास मंचर पोलिसांनी अटक केली आहे. मंचर शहरात पोलीस सहाय्यक निरीक्षक राहुल लाड पेट्रोलिंग करत असताना मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव फाटा येथे भैरव ट्रेडर्स येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस सहाय्यक निरीक्षक राहुल लाड व इतर कर्मचारी यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी एकूण 69,826 रुपयांचा मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला असून मंचर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी सह आयुक्त विभाग पुणे यांना मेलद्वारे कळवून अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर अशोक इलागेर यांनी मंचर पोलीस ठाणे येथून मंचर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस्माची चौकशी करून सदर गुटखा पुनर्वापर होऊ नये म्हणून सील पॅक केलाय. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मी सपोनी लाड व पथक असे गस्त करीत असताना आम्हाला बातमीदारात माहिती मिळाली की मंचर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पिंपळगाव फाटे येथे भैरव ट्रेडर्स येथे काय एक इसम हा गुटखा विक्री करत आहे. सदर ठिकाणची बातमी मिळताच आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो व सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याच्याकडे विविध कंपनीचे 69,826 रुपयाचा गुटखा मिळून आला. सदर गुटखा मिळाल्यानंतर ताब्यात घेतला असून सदरबाबत पंचनामा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आम्ही रितसर FDIवाल्या यांना माहिती दिली. त्यानंतर FDIचे कर्मचारी यांनी पोलीस ठाणे येथे येऊन आज सदर नमोद इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सकल सुतार समाज महाराष्ट्राच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला आहे. OBCची जनगणना व्हावी आणि त्यामुळे त्यांची संख्या कळेल आणि या संबंधीच्या अनेक प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचं सांगितलंय. 1931 साली जी भारतामधील OBCची जनगणना झाली त्या आधारे स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या राज्यसभेचे लोकसभेचे प्रतिनिधींचे प्रभाग तयार झाले. मात्र ज्या भारतीय संविधानाने OBCंना आरक्षण दिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शेतकऱ्याला त्याचबरोबर OBCंना जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा उपयोग आजपर्यंत OBC समाजासाठी परिपूर्ण झालेला नाही. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारकडं आजपर्यंत OBCंची जातीनिहाय जनगणना अधिकृत नसल्यामुळं OBCंचा ह्या देशामध्ये OBC आहेत का नाही असा प्रश्न वास्तविकता प्रशासनाला पडलेला असतो. कारण आजपर्यंत कागदोपत्री OBCंची नोंद नाही आणि म्हणून जर येणाऱ्या काळामध्ये OBCंनी ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित ह्या देशातला OBC हद्दपार होईल आणि ह्या OBCला जो रोजगार होता आजपर्यंत त्या रोजगाराचं गडांतर ह्या या देशातील भांडवलदारांनी घेतलेलं आहे. फर्निचरचा व्यवसाय असेल, कुंभाराचा असेल, चप्पलचा असेल, सगळ्या व्यवसायावरती भांडवलदारांनी मात केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या खेडेगावातला OBC समाज हा अतिशय बेरोजगार झालेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे 25वे फुले फळे प्रदर्शन भरवण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने 25व्या फुले फळे भाजीपाला यांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीने नागरिकांचे लक्ष वेधले. फुलांचा राजा गुलाब, लाल, पांढरा, पिवळा, गुलाबी, त्याचप्रमाणे आपल्या घराजवळील परसबागेत लावण्यासाठी आकर्षक असे सुंदर फुलझाडे, फळभाज्या यामध्ये भोपळा, कारले, कोबी अशाना फळांच्या जाती बघायला मिळाल्या. त्यामुळे नागरिकांची मनं प्रसन्न झाली आहेत. मात्र या प्रदर्शनात बिअरच्या बाटलीमध्येही फुलांची झाडे लावल्यामुळे पुष्पप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पण महानगरपालिकेने एवढे सुंदर प्रदर्शन ठेवले आहेत आमच्यासाठी. आम्ही सगळे इकडचे नागरिक आहोत. एवढे वेगवेगळे प्रकारचे आम्हाला फुलं, झाडं बघायला मिळालं. खूप असे फुलांची झाडं आहेत की आम्ही कधी नॉर्मली बघितले नाहीत, पण इथे एवढे वेगवेगळे प्रकारचे आम्हाला भेटले बघायला. त्याचसोबतच आम्हाला इथे आयुर्वेदिक झाडं
यांचे पण प्रदर्शन बघायला मिळालेत. इथे त्यांनी त्यांचे जे प्लांट्स वगैरे आहेत त्यांनी फक्त ते बिअरच्या बॉटल्समध्ये हे साचवलेले आहेत किंवा प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचं, तर फक्त त्याची एक थोडीशी काळजी घेतली पाहिजे की लहान मुलांवर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्याची दहशत कायमच आहे. शेतात तर काय गावात देखील बिबटे फिरत आहेत. आंबेगाव परिसरात एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये शिकार करताना बिबट्या पडल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील नागपूर येथे आज पहाटे शिवशंकर पोकर यांच्या सामूहिक विहिरीमध्ये सावजाच्या मागे शिकार करताना बिबट्या पडला. नवनाथ पोकर हे सकाळी 7 सुमारास पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आल्याने पाण्यात कसला तरी आवाज येत आहे. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील संजय कोतकर आणि सरपंच सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधून बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली असता सुनील शिंदे यांनी तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांच्याशी संपर्क करून मंचर येथील बिबट्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. सोपान अनसुने, राजेंद्र गाढवे, कैलास दाभाडे या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळेस मोठ्या प्रमाणावर मदत केल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात भाजपाकडून महाविकास आघाडीच्या आणि ठाकरे सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन. महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत भाजपाचं आंदोलन. पुण्यातील पोलीस मुख्यालयाला सुप्रिया सुळे यांची भेट. आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे तीव्र आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.